मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन शाम, सजा दो घर को गुलशन शाम। मेरे गीत सुद्धा पाठ नहीं, राष्ट्रगीत पाठ नहीं। ती माणस राष्ट्रमाता जिजाऊ, पती जवळ नाहीत, पाहावे तेव्हा बंगळूरच्या मोहिमेवर आदिलशाहीमध्ये, सह्यगिरीच्या कड्याखपऱ्यामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये, नदी नाल्यामध्ये, या डोंगर रांगामध्ये एक महिला, पावणे 400 वर्षापूर्वीचा काळ, एक महिला एका मुलाला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचं स्वप्न वास्तविकतेमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करते, हा का जो काय गंमत आहे? स्वातंत्र्य नावाची अक्षर, 3.5 अक्षर जर मुखात आली तर केव्हा शिरच्छेद होईल याचा भरवसा नव्हता। ऐशा काळामध्ये एकुलता एक मुलगा मृत्यूच्या ओठावरून पळायला लावलो शिवरायांना, मृत्यूच्या मनातच असतं आणि त्यानं जीभ बाहेर काढून फक्त ओठावरून जीभ फिरवली असती तर केव्हा शिवरायांना गिळून टाकलं असतं, पण नाही। मृत्यूलाही हुलकावण्या देण्यास समर्थपणे कला देणारी, शिकवणारी आणि अवघ्यांना जगण्याचा अधिकार देणारी या जगाच्या पाठीवरची पहिली महिला कोण असेल? या हिंदवी स्वराज्याची पहिली आद्य जननी कोण असेल? या महाराष्ट्राची वैभव लक्ष्मी कोण असेल? तर त्या लक्ष्मीचं नाव आहे राष्ट्रमाता जिजाऊ। पती जवळ नाहीत, केवढा त्याग आहे, म्हणून उत्तमती उरे कीर्ती मागे। जाळावा लागतं, पहिलं जळावा लागतं, मग सुवास राहतो। आहे वीर हा एवढा होईल सण आम्हाला? आहे त्यागी भूमिका आमची? सकाळी नवरा जर निघाला ड्युटीला तर बाई हळूच म्हणते केव्हा येणार, अगो तो कुठं जाणार, चुकल्याला संध्याकाळी घरीच मरणार, तो जाणार कुठे? वर्षानुवर्ष आदिलशाहीमध्ये, वर्षानुवर्ष जेथे कोणत्याही प्रकारची साधनांची उपलब्धता नाही, आजही तुम्ही राजगडला या, तुम्ही येणार नाही याची मला 100% खात्री आहे। जसं पंढरी हे तीर्थक्षेत्र म्हणजे आपलं धर्मक्षेत्र आहे, तसं किल्ले राजगड, मराठा, मराठा याचा अर्थ 18 पगड जातीमत्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, असिसाई, साडी, माळी, तेली, तांबूळ, जे काही असेल समाज व्यवस्थेमध्ये 18 पगड जातींचं म्हणजे महाराष्ट्रातील मराठा। मी या अर्थानं बोलतोय, महाराष्ट्रात जन्माला आला तो मराठा। या अवघियांचं जसं पंढरी हे धर्मक्षेत्र आहे, तसं किल्ले राजगड हे आपलं शक्तिक्षेत्र आहे, राजांचा गड आणि गडांचा राजा, त्याचं नाव आहे किल्ले राजगड। एकदा तरी या खंडे महाराज, तुमची वाट पाहतोय, वाट पाहतोय। अशा ठिकाणी नियोजन आहे जिथं राजे येऊन बसायचे, जिजामाता येऊन बसायच्या। हिंदवी स्वराज्यासाठी तेल काढण्याचा कारखाना होता, कारभाऱ्याचा वाडा होता, ती जमीन आपण विकत घेतली। अंडे महाराज काही कुणाचं फुकट घेत नाही, सगळं भाऊंना यांना सगळ्यांना माहीत, सर्वस्व पणाला लावलं, 2 कोटी रुपये खर्च आजपर्यंत झालेला आहे फक्त एकाच भूमिकेसाठी की किल्ले राजगडला आलेल्या प्रत्येकाला 2 घास तिथं मोफत मिळावेत आणि राहण्याची व्यवस्था व्हावी, कारण महाराष्ट्र सरकारकडं भीक लागलेली आहे, त्यांचं लक्ष त्याच्याकडं नाही आहे। कुणाचाही मंत्री येऊ, कोणत्याही पक्षाचा येऊ, त्यांच्याकडं वेळ नाही या गोष्टीसाठी, तर नाहीच नाही। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आणि म्हणून कदाचित शिवराय आणि आपले पूर्वज म्हणत असतील, काळाच्या पडद्या आडून म्हणत असतील, अरे आमच्या त्यागातून ते बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, तेच शिवा काशी, ते सुयाजी काकडे, रामजी पांगारे, तो फिरगोजी नरसाळा, काळाच्या पडद्या आडून म्हणत असतील, आमच्या त्यागातून निर्माण झालेला हाच का महाराष्ट्र जो आम्ही आज पाहत आहोत। उत्तमती उरे कीर्ती मागे, अरे त्याला म्हणतात निश्चय, ऐकण्यात तुमच्या उदाहरण असेल,
पण ते उदाहरण सांगतो आणि या ठिकाणी मी थांबणार आहे. उदाहरण सांगतो ते उदाहरण असं जरा प्रेमाने भजन करा. विठ्ठला उत्तम तीव्रे कीर्ती मागे. एकतर धर्मासाठी जगू आणि धर्मासाठी मरू, किंबहुना धर्म म्हणजे कोणता, जात हा धर्म नाही, ही समाज व्यवस्था आहे. जात धर्म म्हणजे सर्वाभूती भगवंत. यासाठी जगू आणि यासाठीच मरू, आणि जगू तर राष्ट्रासाठी आणि मरू तर राष्ट्रासाठी, आपल्या पूर्वजांच्या मर्द मावळ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून. तुम्हाला माहित आहे, अरे किती किती बोलावं. आता आबांनी मागे शिवचरित्र भाऊ तुम्ही सर्वांनी ठेवलं होतं, खानसाहेब होते ना त्यावेळेला, तेव्हापासून तर आमची मोठी दोस्ती झाली खानसाहेबांची. सज्जन हो, अरे एक उदाहरण जरी जीवनात उतरलं तरी मला काही काही माणसं म्हणतात, महाराज राजगडला राहून तुमचं काय, इथं आहेच काय, तिथं काय नाही. तुम्ही एकदा या तिथल्या फिलिंग्स, त्या फिलिंग ज्या आहेत ना त्या आपल्या लक्षात येतील सज्जन हो. अरे जगायचं आहे आनंदानं, मरायचं आहे आनंदानं, काय त्याच्यामध्ये आहेच काय मोठं. उदाहरण, ए आचारी काय पातेल्यात पडलं काय, विठाला विठाला विठाला. एक महत्वाचा मुद्दा सांगून जातो. हिमदवी स्वराज यावर प्रचंड मोठं संकट चालून आलं. अफजल खानाच्या रूपानं प्रचंड मोठं संकट चालून आलं. दिशाहीन माणसं झाली होती. माय भगिनीच्या अब्रूची लखतर भर दिवसा वेशीवर टांगली जात होती. धर्मांतरण होत होती, मंदिर उद्ध्वस्त होत होती, गोहत्या होत होती. शेतकऱ्यांच्या शेतातील माल घरापर्यंत जात नव्हता, घरात गेलेला मुखापर्यंत आणि मुखातला पोटात जात नव्हता आणि पोटात गेलेला पचत नव्हता. प्रचंड ही दोष, काय करायचं, कसं होणार, कसं होणार. लक्षावधी फौज आणि त्याचा प्रमुख सुभेदार जो आहे तो अफजल खान. अफजल खान सामान्य माणूस नाहीये. आता मी तिकडे वळत नाही तर 1.5 तास 2 तास त्या अफजल खानावरच बोलावा लागेल. इतका मोठा माणूस होता, सामान्य माणूस नव्हता. अफजल खान शिरवळ ठाण्यावर येऊन टेकला. 12 मावळातल्या वतनदार देशमुख मंडळींना गेली फरमान. आदिलशहाच्या सही शिक्क्याची काय त्यामध्ये मजकूर होता, मी मराठी तजुर्बा सांगतो आहे. तात्काळ सामील व्हा शिरवळ ठाण्यावर 12 मावळातल्या देशमुख वतनदार मंडळींना. 12 मावळाची नावं पण सांगतो आता आलो. नाने मावळ, अंधर मावळ, पवन मावळ, मोठं खोरं, मोसं खोरं, उरवड उरवड खोरं, कोळवण खोरं, पलीकडे करियात मावळ, शिवगंगा खोरं, हिरडस मावळ, रोहिट खोरं, वेळवण खोरं, कानंद मावळ, तिसगाव मावळ, विसगाव मावळ, चाळीसगाव. अवघ्या देशमुख वतनदार मंडळींना गेली फरमान. तात्काळ सामील व्हा शिरवळ ठाण्यावर अफजल खानाला. कोण शिवाजी म्हणतो त्याचं स्वराज्य निपटून काढा, मोडून काढा, त्याचं बंड मोडून काढा. आणि जर हुकमाची तामिली झाली नाही तर घरादारावरून गाढवाचा नांगर फिरे. काही मंडळी जी घाबरली ती जाऊन सामील झाली. मी नाव सांगत नाही कारण एखाद्याला अपमान वाटतो. ती अफजल खानाला सामील झाली. पण एक व्यक्तिमत्व असं होतं, परिंड्याच्या किल्ल्यावर शहाजी राजांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून आदिलशाहीकडून लढणारं मुघलांच्या विरोधात त्या, आणि तेच पाठराखणीसाठी शहाजी राजांनी पाठवलं होतं स्वराज्यामध्ये. ते प्रचंड महान व्यक्तिमत्व होतं. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे कान्होजी नाईक जेधे देशमुख. रोहीड खोर, भोर तालुका, कारीगाव. मी 2 वेळा त्या वाड्यावर कीर्तन करून आलेलो आहे सर. हातात फरमान पडलं, 5 पोरांना आवाज दिला, ऐका मग उत्तमती उरे कीर्ती मागे. जळावा लागतंय. 5 पोरांना आवाज दिला, पोरं धावत आली. जी बाबा, पोरांनो घोडी तयार करा. घोडी तयार झाली. घोड्यावर कान्होजी नाईक जेधे आणि 5 पोरं स्वार झाली. घोड्यांच्या टापांची धूळ आसमंताला उडाली. हर हर महादेवची गर्जना कारी गावात झाली. थेट निघाले 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 थेट किल्ले राजगड. राजगडाच्या बाले किल्ल्यामध्ये शिवराय चिंताक्रांत आहे.
आहारे कर्याण वर्दी दिली तानोजी नाईक जेते देशमुख गेले शिवरायांना लावून त्रिवार मुद्रा झाला आणि शिवरायांनी विचारलं कान्होजी नाईक काका तुमचा सोयरा खंडोजी खोपडे जाऊन सामील झाला शिरवळ ठाण्यावर आणि तुम्ही इकडे या वाक्याचा सल कान्होजी नाईक जेधांना मानवला नाही थोर होते शाहजीराजांच्या वयाचे तुम्ही इकडे म्हणता क्षणी कान्होजी नाईक जेते देशमुख म्हणता बस बस माझा राजा बस बस हे कान्होजी नाईक जेध्याचं इमान हाय पुण्या बाजार बसवीचं इमान नाही पाजी पोरांना सांगितलं पोरानो लागा राजाच्या पायासनी करा राजाश्री मुजरा लागा राजाच्या पायासनी पाजी पोरा राजांच्या पायाला लागली आणि पुढे ऐका कान्होजी नाईक जेदे देशमुख म्हणतात राजा राजा ही पाजी पोरा वाहिली स्वराज्याच्या पायावर ही पाची पोरा वाहिली स्वराज्याच्या पायावर जेध्याचा वंश निर्वंश झाला तरी बेहतर पण ही पाची पोरं वाहिली स्वराज्याच्या पायावर जवळच्या भांड्यातलं पाणी हातावर घेतलं आणि कान्होजी नाईक जेदे देशमुख म्हणतात राजा हे सोडलं पाणी या पाची पोरावर हे सोडलं पाणी देशमुखीवर हे सोडलं पाणी घरादारावर कोण अफजल खान या स्वराज्याच्या नटीचा घोट घेऊ पाहतो पाहून घेईल कान्होजी नाईक जेदे देशमुख हे तो राजा अरे महादेव तरी म्हणा एवढा तरी त्याग करा हे पानिपतच्या युद्धात लढणार घराणं आहे पानिपतच्या युद्धामध्ये तुम्ही कधी राजगडला आला तर बरीचशी नावं याच्यामध्ये सर आपली सर्वांची नावं त्याच्यात आहेत पानिपतच्या युद्धामध्ये बरीचशी नावं आहेत त्या थोरात हे वंशज आहेत त्याच्यामध्ये लढणार आता ऐतिहासिक वारसा असलेलं त्याच्यामुळं थोडं शिवरायांचं सांगतोय कमीत कमी महादेव तरी म्हणा तुम्ही मोठी माणसं आहे पण कमीत कमी महादेव तरी म्हणा तेवढं तरी काम मोठं करू आपण बघा जमलं तर आणि म्हणून जसं रामकृष्ण हरी म्हटलं मेले माणूस जित उठविलं पावर आहे तसा हर हर महादेव म्हटला यात कोणी एक सर्व्हिस म्हण असतील त्यांना विचारा त्याची पावर काय तर मरेलच पण समोरचा 100 शत्रू घेऊन मरेल ही पावर आहे त्याच्यामध्ये हा राष्ट्रमंत्र आहे जमलं तर द्या आवाज आता मोठी माणसं आहे सर आता तुम्हाला कसं सांगावं आम्ही नाही सांगू शकत तुम्हाला तुम्हाला आमच्यात तुम्हाला धरत नाही तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या फक्त जे आतले बाहेरचे आहेत ना महिला भगिनी सोडून तुम्ही हात वर करायचा नाही तुम्ही शांत बसा आणि तिथून फक्त आम्हावर अक्षदा अभिका अरे राष्ट्रमाता जिजाऊ ताई तुळजा भवानी आहात तुम्ही जम बाईंचा आवाज आठवतोय ना कसला होता कडक थांब म्हणलं तर पोरग तिथंच थांबलं पाहिजे ते पळत असलं तर असंच थांबलं पाहिजे पाय पण उचलायचं नाही भानगडच नाही कमीत कमी त्यांना आनंद वाटेल ते आहेत सूक्ष्म रूपाने आपल्यामध्ये आज खरा प्रवास त्यांचा चालू झाला पुनर्जन्मासाठी आता तयारी चालू झाली आणि पुनर्जन्म त्यांना उत्तम याच कुळामध्ये मिळण्याकरता पुनर्जन्म मनुष्याचा याच कुळात मिळण्याकरता आता फक्त एवढी तरी श्रद्धांजली अर्पण करा महादेव तरी मना करा उपकार माझ्यावर म्हणले सरळ तर ठीक नाही तर 4 वाजेपर्यंत अण्णाचा घास मिळू देणार बघा काय कर काय मानवतोय ते बघा आणि म्हणून कान्होजी मानला तर देव नाही तर माळावरचा धोंडा कान्होजी नाईक जेदे देशमुख बोलतात कसे राजा कोण अफजल खान या स्वराज्याच्या नटीचा खोट घेऊ पाहतो पाऊन गेला कान्होजी नाईक जेदे देशमुख हे तो राजा हर हर एवढी जड माणसं मी महाराष्ट्रात पाहिली नाहीत तुम्ही मला काही म्हणा कसं आहे माहितीये का महाराज तोंडावरून हात फिरवायचा म्हणजे दुसऱ्या वेळा कीर्तनाला बोलावलं पाहिजे ती मिंदेदारी मी तर आता 35 वर्ष हेच करत आलो आहे आता बहुतेक कारण आता कीर्तन करणं म्हणजे आता आमचा मोठा बाजार भरलाय सध्या जिथं बाजार भरतो तिथून आपण थोडस मागं थांबाव आम्ही आलो आता थांबण्याच्या रिटायरमेंटवर आलेलो आहोत हात जोडतो पाया पडतो तुम्ही काय मला शाप उशाप द्यायचा आहे तो द्या पण जर खात्री असेल आपण मराठ्याच्या रक्ताचे आहोत मराठ्याच्या औलादीचे आहोत तर हात वर करूनच आवाज द्या हात वर करून ना तुम्ही परत माझ्या मरेपर्यंत भानगडीत पडू नका काय संबंध नाही गमत नाही महाराज खूप भोगलंय मी हे खूप भोगलंय आजही भोगतोय तुम्ही या राजगडला
ती तळमळ आहे माझी, ही तळमळ आहे. महिला भगिनींनी हात नाही वर करायचा. द्यावस येवल्यापर्यंत गेला पाहिजे आज आपली. आणि म्हणून म्हणून काढो जी नाही खसे देशमुख म्हणतात. कोण अफजल खान या स्वराज्याच्या नदीचा खड घेऊ पाहतो. पाऊन गेला काढू जी नाही जय देशमुख हे तो राजा. हर हर एवढे अजून काही निबर घडले ना त्यांना माहीतच नाही आपण खरंच मराठीच्या पुढचे आहोत का नाही. माझं डोकं फिरू नका. पृथ्वीराज बाबा चव्हाण जा मुख्यमंत्री होते त्यावेळेला एकूण एक मंत्र्याला मुख्यमंत्र्यासहित हात वर करायला लावला होता. त्याचं कारण आहे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आम्हाला गरज आहे या गोष्टीची. देवास सुट्टी नाही तोपर्यंत हेच म्हणणार, मी दुसरं काहीच म्हणत नाही. गिअरच बदलणार नाही, एकाच गिअरवर गाडी रेटणार. आणि म्हणून आढावजी नाही खसे दे देशमुख म्हणतात. कोण अफजल खान या स्वराज्याच्या नडीचा खड घेऊ पाहतो. पाहून घेला कोणजी नाही खसे दे देशमुख हे तो राजा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. पुराणाचे खूप आदर घेऊन सांगता आलं असतं पण नेहमी आपण पुराण ऐकणारी मंडळी आहात, शास्त्रवचन ऐकणारी मंडळी आहे. ते एक शास्त्रातलं सोडून नाही आहे, फक्त वेगळ्या अंगाने वेगळ्या ट्रॅकनं आपण घेऊन गेलो. बाईला ते व्यक्तिमत्व फार वेगळं होतं, अति वेगळं व्यक्तिमत्व होतं. निसर्गाच्या नियमांना आईसाहेब सामोऱ्या गेल्या, कुटुंबावर प्रचंड मोठा आघात झाला. सर्व मंडळी आप्तेष्ट गणगोतवाले सर्व मंडळींनी त्यांना सांत्वन केलं, वर्ष त्यामध्ये गेलं. शास्त्र नियमानुसार आज वर्ष श्राद्ध झालं की बाईंचा पुढचा जन्माचा प्रवास चालू होणार आहे. पांडुरंगाला प्रार्थना करू, साईबाबांना प्रार्थना करू. हे सत्य साईनाथाला बाबा पांडुरंगा बाईंना पुनर्जन्म याच कुळामध्ये याच गृहामध्ये देऊन पुन्हा या राष्ट्रधर्म आणि समाजाची सेवा घडावी, त्यांच्या हातून जन्मोजन्मी हेच त्यांच्या हातून घडावं अशी प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी आपण सर्व जणांना थोरात कुटुंबाच्या वतीनं मी माझ्या वतीनं उपस्थिती दिली, आपण येऊन सहभागी झाला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. महाराजजी गुरुजी आपण एवढं महान मंडळी या ठिकाणी वेळेत वेळ काढून आलात दोन्ही कुटुंबाच्या वतीनं. महाराजजी आपला सर्वांना रामराव. महाराज सर्वांना खूप खूप प्रणाम करतो. माझे सर्व बांधव सहकारी म्हणत नाही मी, माझे बांधव आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम महाराज आता नाव विसरलो मी, बरेच दिवस झाले. माऊली महाराज वा क्या बात है, खूप सुंदर अप्रतिम. पण आता काय करता, सुग्रन तेव्हाच फलद्रूप होते जेव्हा साहित्य तिच्या हाताशी चांगलं असतं. त्यांनी पहिलं सांगितलं हे आपल्याला चेन पडू देणार नाहीत, माझं नाही दुसरं हे ते माझं येऊ द्या, ते अगदी क्लिअर सांगितलं त्यांनी. पण अप्रतिम त्यांनी सांभाळून नेलं, त्यांना धन्यवाद देतो. तुम्हालाही धन्यवाद देतो, मी मलाही धन्यवाद घेतो. एकटाच का शिल्लक राहू, मलाही धन्यवाद घेतो. आपण कधी आलात तर किल्ले राजगडला जरूर या. माझा नंबर भाऊंकडे आहे, आबांकडे आहे, खानसाहेबांकडे आहे, मिळेल माझा नंबर. जरूर या, पण अगोदर मला थोडा कॉल करा, कारण तुम्ही यायचा आणि मी तिथं नसायचो. प्रमोद काका हां तुमच्याकडं आहे नंबर, आहे काकांच्याकडं आहे नंबर. तिथं आमची मानाची कलवरी आहे. काका म्हणजे काका, काकांशिवाय आम्हाला मजा येत नाही कुठे. हां तेव्हा जरूर या, तरी पण माझा मी नंबर सांगून ठेवतो तुम्हाला. दोन दिवस अगोदर मला फोन करा म्हणजे बरं राहील, नाही तर तुम्ही तिथं जायचे आणि तिथून फोन करायचे. महाराज कुठे मी नसायचो तर पुढत म्हणाल द्यायला, ते फक्त बोलण्याच्याच कामच आहे, काय खरं नाही राव या माणसाचं. आक्षेप नको. माझा नंबर सोपा आहे, 99 22 21 95 21 99 22 21 95 21. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे सर, आमचे गुरुजी पंडितजी वैराकर सर, तर काही दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याबरोबर एक मिनिट फक्त बोलणार आहेत. ते त्यांनी बोलावं आणि पुढील कार्यक्रम नियोजनाप्रमाणे.
सर्वप्रथम तर मी साऊंडवाल्यांची सॉरी म्हणतो, कारण मला ज्या वेळेला इथं माईक लागला त्या वेळेला लागला नव्हता म्हणून मी बोललो फक्त अधिकाऱ्यांनी, बाकी काय नाही. पण आत्ता अतिशय छान साऊंड लागलं त्याबद्दल धन्यवादही देतो तुम्हाला. आणि इथं बसलेले सर्व बंधू भगिनी, हरिभक्त परायण बंधू भगिनी आणि आमचे महाराज आणि आमचे प्रिय भाऊ, काही नाही एवढी तोप गडगडल्यानंतर आमची पिपाणी काय वाजणार आहे इथं, तरीसुद्धा एक बोलायची उर्मी आली मला, कारण मी या प्रांगणात पहिल्यांदा आलो आहे. खरं तर मी कीर्तनाला आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात हांडे महाराज एवढा अंतर पार करून कीर्तना करता कुठे गेलो नव्हतो, पण ह्याला एक कारण आहे. मी मराठी, माझी भाषा तिकडची उस्मानाबादची. हांडे महाराजांचा एक परिचय मला त्या असा झाला का, हा अमर्द मराठा मावळा, मावळ्यातला मावळा आणि दिलदार माणूस. एकदा आळंदीला माझं भजन असताना माझं भजन ऐकायला हे महाराज उभे होते. यांनी मला फक्त त्यावेळेला पाहिलं, आमची ओळख नव्हती. आणि भोसरीला माझी गाडी बंद पडली होती आणि मग हे पाठीमागून आले, आम्ही बाहेर उभारलेलं बघून मग काय हो सर काय झालं, मी म्हणलं गाडी बंद पडली आमची, म्हणलं कशी बंद पडली बघू. म्हणून ह्या माणसाने ठाकटूक करून स्वतः लोटली ती गाडी, चालू केली, कारण मला सांगली जातला प्रोग्रामला जायचं होतं, त्यांच्या घराकडे घेऊन गेले ते त्यांच्या गाडीच्या प्रकाशात आमची गाडी पाठीमागं. आणि रात्रभर खाटकूट करून गाडी एकदाची मला सुरू करून दिली. ते एवढे मोठे कीर्तनकार असतानासुद्धा ह्या माणसाने त्यावेळेला त्यांचं कसरून व्यक्त करावं हे अजूनही मला कळत नाही, कारण अतिशय दिलदार एक माणूस मी पाहिलेला यांच्यामध्ये. त्यानंतर भाऊंची माझी अशीच ओळख झाली होती. एका ठिकाणी कुठं आलो होतो मी भजनालो, इकडं तुमच्याकडे आलो होतो त्यावेळेला. त्या माणसाने तर मला 10 मिनिटात खिशात घातलं भाऊंनी. अगदी काय बोलतात ही माणसं. नगर जिल्हा एकतर नेत्यांची भूमी आहे, राजकारण्याची भूमी नगर जिल्ह्यामध्ये. आणि अतिशय सुंदर असं भाषण त्यांनी केलेलं होतं. आणि त्याकरता हा भाऊच्या घरी आईसाहेबांचा कार्यक्रम आहे हा मलाही माहिती नव्हता. फक्त कोण तर थोरात आहेत आणि या तुम्ही असं एवढंच मला महाराज फोन केला महाराजांनी आणि म्हणून मी आलो. परंतु भाऊंची आमची ही 10-12 वर्षापूर्वीची मैत्री होती हे त्यांना इथं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं. आणि खूप सुंदर असं वातावरण आणि हे सगळंच मला बघायला मिळालं. आणि प्रोग्राम अतिशय छान चांगल्या प्रकारे सादर केला. आमच्या महाराजांनी माझ्या गळ्यात पहिल्यांदा वीणा अडकवली, वीणा घेऊन रामकृष्ण हरी सुरुवात, म्हणजे आता सुरुवात केली तुम्ही आमची अशा रीतीने. आणि हे सगळी मंडळी माझ्यावर अतिशय प्रेम करणारी टाळकरी मंडळी आहे, सगळी खूप सज्जन मंडळी आहेत ही सगळी. आणि ह्या सगळ्यांची सेवा मी नित्य करीत आलो आहे. आज इथं माझ्याकडून ही सेवा तुम्ही घडवली त्याबद्दल तुम्हाला मी सर्वांना धन्यवाद देतो, भावना विशेष धन्यवाद देतो. आणि हांडे महाराजांच्या समोर बोलायला आलं याबद्दल हांडे महाराजांनी धन्यवाद देतो. खूप छान कीर्तन केलं महाराज. तुमचा हा बुलंद आवाज एकदा नाशिकला ऐकला होता मी, दशकला आठवतं का तुम्हाला, कीर्तनाला आलो तुम्ही त्यावेळेला. ही शोकांती काय महाराज, खूप बोलावं वाटतं, मला काय बोलता येत नाही, मी गाणारा माणूस आहे. बोलायचं म्हणल्यानंतर शब्दसाठा भरपूर पाहिजे माणसाकडे, तो माझ्याकडे नाही. मला भावना व्यक्त कदाचित करता येणार नाही, पण ज्या वेळेला तुम्ही महाराज करून ही जी हाक त्यावेळेला मारलेली होती ती अजून माझ्या कानात आहे. अतिशय सुंदर शिवचरित्र जबरदस्त करतात. आणि कळकळ अशी आहे की हे अशी कीर्तनं व्हायला पाहिजे. आता ह्या कीर्तनाची गरज आहे खरं सांगायचं म्हणजे, ह्या विचाराची गरज आहे. कारण ही सगळी तरुणाई मंडळी आता कुचकामी ठरली. कालच मी आणलं म्हणलो, काय रे तुमची जिंदगी, भयानक बेकार जिंदगी अगदी तुम्हाला सांगतोय, फक्त मोबाईल चव्हाट्यावर बसणे आणि बस पोरींची छेड काढणे. कुठं चाललंय हे सगळं, काय चाललंय काही कळत नाही. तुम्हाला सांगतो अतिशय विचित्र चाललंय सगळं, की आपण बोलूही शकत नाही हो, बोलला की उचललाच बस अशीच भाग, म्हणजे काय करता येत नाही आपल्याला. परंतु मी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे महाराज, की तुम्ही हे कीर्तन जास्तीत जास्त तुम्ही म्हणू नका मी राजगडावर गेलो ना, आता निवृत्त झालो नामक झालो, तुमची गरज आहे असं नका करू तुम्ही. कारण समाज जागृती करणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि ती तुमच्यासारख्यांच्या कीर्तनातच होणार आहे. हा विषय कोणी मांडत नाही, पण महाराज निर्भीडपणे मांडतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. सरांना, सरांच्या उभ्या जीवना चित्रपटावर असं एकमेव उदाहरण आहे की नागपूर विद्यापीठामध्ये पंडित शंकरराव वैराकर सर
यांचं जीवनचरित्र याच्यावर आता PhD करण्यासाठी एक व्यक्ती अभ्यास करते आहे, म्हणजे एवढं महान व्यक्तिमत्व ज्यांच्यावर PhD आता करतायत. सरांना एकदा टाळ्या वाजून आपण सर्वांच्या वतीने धन्यवाद देऊ. आमचे गंभीर महाराज आपल्याला थोडंसं निवेदन देत आहेत आणि त्यानंतर महाप्रसाद होईल, सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. सर आपण पुढे, हां सर बोलणार आहेत, हे देतील श्रद्धांजलीपर बोलतील आणि पुढे रामकृष्ण हरी. फक्त 2 मिनटं घेतो. या ठिकाणी खरं तर बाईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी आपण सर्व जमलेले आहोत. प्रथमतः मी बाईंना श्रद्धांजली माझ्या भक्तिगुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि स्वतः माझ्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ती एक आमची आईची पाठीवरची थाप होती. भाऊंचे माझे जवळजवळ गेले 25 वर्षे आले संबंध आहेत. या ठिकाणी हरिभक्तपरायण गुरुवर्य रामायणाचार्य रामराजू महाराज ढोक नागपूरकर यांच्या माध्यमातून भाऊंचा आमचा परिचय झाला आणि भाऊंकडे आणण्याचं कारण खरं तर आमचे हरिभक्तपरायण मनोज भाऊ वाघ यांनी भाऊंचा संबंध घडून दिला. पण संबंध टिकवावे कसे हे भाऊंकडून आमच्याकडनं काही कमी जास्त होत असेल, पण या थोरात परिवाराकडनं भाऊंकडनं खरंच शिकण्यासारखं आहे. संबंध टिकवणं हे सोपं नसतं, ओळख होणंही सोपं असतं, पण 25 वर्ष सातत्य संबंध टिकून ठेवणं, आयुष्यभर संबंध टिकून ठेवणं सोपं नसतं. हे संबंध याच्यामुळं टिकतात की भाऊ झालं, हे थोरात परिवार झालं, हे आमच्यावरती एकदम म्हणजे आईवडिलांसारखं प्रेम करतात. आईवडिलांसारखं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल आमचे आईवडीलच आहेत ते. खरं तर बाबा महाराजांचा या ठिकाणी भाऊंचा परिचय म्हणजे साध्या एका गोष्टीतून भाऊंना फक्त सांगितलं. महाराजांचे मोठे बंधू त्यांचा मुलगा ॲक्सिडेंटनी ते शिर्डी या ठिकाणी वारला होता. बाबा आणि आम्ही एकत्रच गाडीत चाललो होतो. बाबांनी विचारलं की बा शिर्डी या ठिकाणी कोणी आपला परिचयाचा आहे का? अहो म्हणलं आपले भाऊ आहेत ना. भाऊंनी त्यावेळेस महाराजांचा किंचितही परिचय नसताना भाऊंनी इथून गेले, त्या मुलाचं सर्व काही उरकलं, पोस्टमॉर्टम सर्व काही भाऊ उरकलं, इथून ॲम्ब्युलन्स केली, त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला पैसे दिले आणि तो सर्व उरकून आम्हाला सांगितलं की तुम्ही येऊ नका, तिथं तुम्ही तिथे थांबा, तिथल्या कुटुंबाला तुम्ही धीर द्या आणि तिथं सर्व तयारी करा, इथून मी सगळं करून पाठवतो. म्हणजे एका शब्दाने माणसाने सुखात जरी आपल्या सोबत नसलं तरी चालतं, पण दुःखात माणसांनी पाठीमागे उभं राहिलं पाहिजेत, हे महत्त्वाचं असतं. आणि भाऊ मी म्हणेल की सुखात कधी भाऊ मागेपुढे होत असतील, पण प्रत्येकाच्या दुःखात भाऊ अग्रेसर असतात. तालुक्यात सर्वांना माहीत आहे, मुलांना शाळेसाठी वह्या पुस्तकं असतील, हे ही शिकवण कोणाची हो? ही खरी तर बाईंची शिकवण आहे. खरं तर भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, ज्या जमिनीमध्ये पीक पडलं त्या ते पीक कसं उमगलं याची खरी ताकद त्या पिकामध्ये नसते, त्या जमिनीमध्ये असते. मी तर म्हणतो भाऊ हे तुमचं काहीच नाही आहे, ही तुमची ताकदच नाही आहे. ही खरी ताकद जर कोणाची असेल तर आमच्या बाईची ताकद आहे आणि या बाईची ताकद तुमच्या आयुष्यभर तुमच्या पाठीमागे ही एक तुमच्या सावलीप्रमाणे सतत राहणार आहे. बाई गेल्या हे खरं आहे, पण बाई फक्त ह्या शरीराने गेल्या, पण बाई तुमच्या आमच्यामध्ये आयुष्यभर राहणार, त्या विचाराने आयुष्यभर आपल्यामध्ये राहतात आहेत आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहेत. त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत, म्हणून ते विचार घेऊन आपण पुढे चालायचं आहे भाऊ. आणि ते विचार बाईंचे आपल्यात आहेत. मला मगाशी काल भाऊंनी बोलता बोलता सांगितलं, भाऊंना काय कमी हो, त्यांच्या कृपा आशीर्वादाने आईवडिलांच्या भरपूर आहे, भरपूर म्हणण्यापेक्षा अति आहे असं म्हणू आपण, काही कमी नाही भाऊ. पण आज सुद्धा भाऊ 2 पाट्या पानाच्या घेऊन बसतात. कशासाठी घेऊन बसतात? भाऊंना गरज आहे का ती? नाही. पण आपल्या आईबाबांनी जो व्यवसाय केला, आता आपण बघतो आपल्या आईबाबांना व्यवसाय केलेला ते सोडून जातात सगळे, पण आपल्या आईबाबांनी जो व्यवसाय केला त्या व्यवसायातून आपण आज इतक्या उंचीवर पोहोचलो. म्हणून भाऊंनी एकच दाखवलंय की किती जरी मोठा झाला तरी जमिनीवर आमचे पाय आहेत आणि जमिनीवरच पाय आहेत आणि जमिनीवरच पाय राहणार. किती मोठा झाला तरी एक पाटी घेऊन तिथं भाऊ बसतात, याचा अर्थ काय होतो की भाऊ अजूनसुद्धा जमिनीवर आहेत. म्हणून ही विचाराची खूप मोठी ताकद बाईंची आहे आणि तीच ताकद भाऊ तुमच्यातून
गुरुवर्य महाराजांतून सर्व मोठ्या मंडळीतून मी एक साधा माणूस घेत असतो या भागात येण्याचं सर्वांशी संबंध राखण्याचं एक मला सद्भाग्य प्राप्त झालं बाबांच्या आशीर्वादाने. हे खरं मी माझं परमभाग्य समजतो. आज रोज टी व्हीला दिसतो मला काही वाटत नाही, कारण की तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत. सरांना माहीत आहे दोन्ही हात तुटले ढोकबाबांच्या गाडीमध्ये, एक पाय तुटला, पण परत ताकद का दिली देवानी, सेवा करण्यासाठी दिली, म्हणून आता राहिले ते तुम्हा समर्पण. गुरुजी भगवंताच्या चरणी हे अर्पण करायचं आहे. मी जास्त बोललो बाबा थोडंसं, कारण की एक अंतकरणातलं भाऊंच्याविषयी थोडंसं प्रेम होतं म्हणून ते बाईंविषयी बोललो. आळंदी या तीर्थक्षेत्र ठिकाणी एक भक्तिगुरुकुल या नावाची माझी संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात, तयार होतात, पुढे महाराष्ट्रभर गाजतात. त्यांचं ते नशीब आहे आणि सुंदर सुंदर असे विद्यार्थी तयार होतात. त्या आमच्या भक्तिगुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीनं मी एक समाजामध्ये फिरत असताना एक आयुर्वेदिक औषध तुमच्यापर्यंत आणलेलं आहे. माझ्या हातात एक थर्माकॉलचा द्रोण आहे. हे काय जादूचे प्रयोग नाही, आमचे भाऊ सांगत असतात. प्रत्यक्ष जे दिसतं ते डोळ्यांनी खरं मानावं. माझ्या हातात एक श्री तुळशी आर्क आहे, हा थर्माकॉलचा द्रोण आहे. या थर्माकॉलच्या द्रोणला भाऊ कमीत कमी 400 ते 500 वर्ष आयुष्य आहे. तुम्ही याला जाळलं तरी याची गोळी तयार होते, याला काही केलं तरी नाहीसं होत नाही. पण मी याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि त्याच्यात एक 4-5 थेंब तुळशीचे टाकले. एक 30 सेकंदामध्ये काय होतं, ते तुळशीचं आर्क जे आहे त्या थर्माकॉलला पूर्णपणे नाहीसं करतं. एक 2-4 सेकंदामध्ये अजून ते पाणी खाली पडेल. याचा अर्थ काय करतं, श्री तुळशी आर्क आपल्या शरीरामध्ये गेलेलं केमिकल पूर्णपणे बाहेर काढतं. म्हणजे ब्लॉकेज असतील, किडनीचे काही आजार असतील, रक्तामध्ये काही दोष असतील, मुळ्यात वगैरे काय असेल, असे जवळजवळ 220 आजार होते. हे बघा पाणी पडतंय, हे काही जादूचे प्रयोग नाही, तुम्ही घरी गेल्यावर सुद्धा करू शकता. म्हणून तुळशी आर्क आहे, भरपूर असं आहे, ज्या कोणाला लागत असेल त्यांनी माझ्याकडे येऊन घेऊन जावं. तसंच मी स्वतः भक्तिगुरुकुल या नावाने भक्तिरसायन तेल मणक्यासाठी, कमरेसाठी, गुडघ्यासाठी, डोक्यासाठी हे एक तयार केलेलं आहे. याच्यावर स्वतःचा माझा फोन नंबर आहे. हा बिझनेसमने वगैरे काही नाही. आयुर्वेदिक औषध देणारा कधी दुकानदार आपला स्वतःचा फोन नंबर देत नाही, म्हणून याच्यावर माझा ॲड्रेस आहे, सर्व आहे. आणि 100-200 रुपयासाठी माझी 25 वर्षातली जी तुमच्या अंतकरणामध्ये एक आदराने निर्माण झालेली जी सद्भावना आहे ती मी या 200-300 रुपयासाठी घालवणार नाही. ज्यांना कोणाला तुळशी आर्क लागत असेल 200 रुपयाचं आहे, भक्तिरसायन तेल लागत असेल 300 रुपयाचं आहे, ज्यांना लागत असेल त्यांनी कृपया कार्यक्रम संपल्याच्या नंतर घेऊ शकता. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराजांनी ते जे सांगितलेलं तुम्हाला आहे याचा प्रभाव प्रचंड लोकांना आणि अनुभव आलेला आहे, ज्याला खरोखर फटाफट बरं होऊ शकतं. म्हणजे काही म्हणतील की कमिशन घेतो काय महाराज त्यातलं असं काय भानगड, तसं काही नाही आहे. कमिशन बिमिशन काही नाही आहे, ती रियालिटी आहे. त्यांनी जीवाच्या म्हणजे खूप अंतकरणातून सांगितलेलं आहे. लाभ घ्या. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल. सर्वांनी जागेवर जसं सहकार्य केलं तसं करा. सर आदरणीय डांगे सरांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी दुखवटापर काही आपण मनोगत व्यक्त करावं. थोडं सर्वांनी सहकार्य करा. उपस्थित बंधूंनो, अतिशय वेळेत आणि नेटका असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. खरं तर हंडे महाराजांच्या कीर्तनानंतर तर बोलणं आणि काही मार्गदर्शन करणं आवश्यकता नाही, पण नक्की आज खूप तृप्त झालो आपण सर्वजण ज्यांनी इथं पूर्णत्वाने हे ऐकलं. वैराग्य महाराज म्हणून त्यांना आपण सर यांना ऐकलेलं होतं, पाहिलेलं होत नव्हतं, जवळून पाहिलेलं नव्हतं, मोबाईलवर पाहिलेलं होतं. आज त्यांचंही या ठिकाणी भेट झाली सर. खूप मी आय इन्व्हाइट यू तुमचा एकदा मी बोलू आपण नंतर. तर त्यांचंही पण कार्यक्रम आणि
दुसरी गोष्ट, मला माहित नाही किती लोकांना तुम्ही आव्हान केलं, पण माझ्या मनातली की इच्छा होती राजगडावर मी येत आहे, फक्त फोन करून येतो आणि ग्रुपने येतो, नक्की येतो. उस्मानाबाद भागाला आलो, तुमच्याकडे भेटेल, पण तुम्हाला शाळा आमच्या भागात भेट द्यायची, संस्थेत भेट द्यायची. आणि इथं तर काही हेच नाही, तृप्त झालो आम्ही खूप दिवसानंतर. विशेषतः 2-3 वर्षाचा गॅप पडला आणि पखवाजाची थाप कधी ऐकल आणि कधी, खरंच फार फारच आनंद झाला, फारच छान. आज देव सभेत बसल्यासारखं वातावरण, खूप छान. आजचा दिवस हा महाराजांनी सांगितलं का, बाईंचा पुनर्जन्म जो असेल तो, पण त्याहीपेक्षा मी अजून एक शब्द वापरेल, आजचा कुटुंबाचा, पण कुटुंबाला तिथे नेमकं गुंतलेले आहेत, एक प्रमुख आहे तिथं बसलेल्या, ह्या कुटुंबाचा बाईंचं स्मरण करून संकल्प करण्याचा आजचा शेवटचा दिवस. तुम्हाला काय संकल्प करायचा असेल तो आजच आहे, उद्यापासून नाही. संकल्प का करावा लागतो, केव्हा केला जातो याच्यावर आता विचारू नको, परंतु गरज असेल तर संकल्प करावे लागतील. पण आता मला संध्याकाळी यावं लागेल, बसावं लागेल आणि चिंतनपूर्ण कुटुंबाबरोबर करावं लागेल. पण सर्व व्यवस्थित असतानाही काही संकल्प आपल्याला करायचे असतात, हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरं, जेवढे पाहुणे रावळे आप्तेष्ट आपले आलेले आहेत, तुमच्या कुटुंबाचे मित्रमंडळी सर्व आलेले आहेत, आप्तेष्ट आलेले आहेत, पाहुणे रावळे आले आहेत, सर्वच पाहुणे आहेत. मी माझं लक्ष होतं कोण कोण येतं आहे, कोण कोण नाही आलेलं, आणि आमचे दिग्गज पाहुणे तर सगळे नेहमी प्रथमच येऊन येत असतात. तो एक आनंद, सर्वांचं अमृतम प्रियदर्शनम, सर्वांची भेट म्हणजेच अमृतम प्रियदर्शनम. दोन, तिसरी गोष्ट खूप अतिशय महत्त्वाची आहे, जी आता लोकांकडे आहे, पण तुम्हाला एक सांगतो, जे बसलेले तेवढे शिर्डीचे जे असतील त्यांच्याकरता, शिर्डीकरांकरता ते ऐकायलाही नाही, परंतु महाराज आणि तिकडले तुम्ही लक्ष द्या, कीर्तनं वगैरे जवळजवळ 90% इकडली जबाबदारी तुम्ही लोक सांभाळतात. पण एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राला वळण लावायचं काम, महाराष्ट्राला वळण लावायचं काम पुणा करतंय, पुणा जिल्हा करतंय. जे पुण्यात घडेल ते महाराष्ट्रात घडलं जातं. तसं उस्मानाबाद नाही, लातूर नाही, आमचा नगर नाही, कुठंच नाही, जे दिशा देण्याचं संस्काराचं वळण ते कोण करतंय, पुणा करतंय. आणि आमच्या परिसराला, जिल्ह्याला म्हणू, आमच्या नगर जिल्ह्याला आणि आमच्या परिसराला वळण लावण्याचं काम शिर्डी करतंय. पण मी थोडासा नाराज आहे, जी प्रथा दिस पडलेली आहे, तुम्ही खुश नव्हते. ऐकून घ्या, ऐकायणार नाही. जेवण कोण आधी करतंय आता, जे बसलेले आहेत ते करतायत कोणी, कोण बसलं, जेवणाचं महत्त्व नाही, आपण सर्व तृप्त आहोत, पण आवाज, गोंधळ, बेटी, तुम्ही कुठे यायला पाहिजे, पहिले या फोटो जो, दुसऱ्या संतांचं दर्शन, हे काय माहीत नाही किती मोठ्या विभूती आहेत. तुम्ही जवळ यावं, त्यांचं 2 मिनिट भेटावं, पायाचं दर्शन घ्यावं. तुम्ही खूप मोठे असाल तर हाताला स्पर्श करावं, परंतु तुम्ही शांत त्याने किमान ऐका, अशोक राव बरं वाटत होतं, पर्याय नाही, कृपा प्रत्येकाच्या मनात आहे. जे शिर्डीचे नागरिक आहात, इथले नगराध्यक्ष असो, इथले नेते असो, माझे सगळे पाहुणे आहेत, माझे आप्तेष्ट आहेत, मित्र आहेत, त्यातले काही माझे विद्यार्थी आहेत, परंतु शिर्डीकरांनो, ही प्रथा थोडीशी कंट्रोलमध्ये, तुम्ही आदर्श आहात. उत्तर नगर जिल्ह्याचं तरी शिर्डी बोले आणि उत्तर नगर जिल्हा हले, तेव्हा थोडंसं आपण या ठिकाणी काळजी घेऊया. बाहेरचे व्यक्ती काय तोलामोलाचे असतात, त्यांना शांत त्याने ऐकणं गरजेचं आहे. एवढं फक्त मला काय बोलायचं समजावून घ्या. हा बदल व्हावा, पण आता तोही जसा थोरात कुटुंबाशी मी संध्याकाळी जर वेळ मिळायला आलो तर मला गप्पा मारायला बऱ्याच दिवसाचं यायचं आहे. दांगे मॅडम आपल्याला येऊ, बसू, आबा आपण येऊ, सगळे येऊ. परंतु दुसरी गोष्ट, शिर्डीकरही ग्रामस्थांबरोबर 4-2 जणांची आपण चर्चा करावी. आणि जे परमार्थिक आहे तिथं पहिलं सांगा, हा प्रोग्राम जर ठेवायचा तर अशी थोडी शिस्त आपण पाळू, जवळचे